काडगावकर फसवणूक प्रकरणातील चाळीस लाखांच्या वस्तूंचा लिलाव करून रक्कम कोर्टात जमा करण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे मेसर्स हरिओम फायनान्स मेसर्स सिद्धी फायनान्स नवरत्न फायनान्स कमर्शियल फायनान्स या फायनान्स कंपन्यांद्वारे हजारो गुंतवणूकदारांकडून जास्त व्याजाचं आमिष दाखवून ठेवी गोळा करून पंचेचाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी काडगावकर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायालयात सध्या सुरू आहे यातील मुख्य आरोपी शेखर काडगावकर याची इंद्रायणी एंटरप्राइजेस या नावाची गृहोपयोगी वस्तू तसंच रुद्र स्टील रुद्र मशीनरी आणि इझी किचन या नावाची बांधकाम वस्तू विक्रीची फर्म आहे या सर्व फर्ममधील वस्तू या गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेतून घेण्यात आल्या आहेत त्यामुळे पोलिसांनी या सर्व वस्तू जप्त केल्या या सर्व वस्तू जाहीर लिलावाद्वारे विक्री करून ती रक्कम न्यायालयात जमा करण्यास परवानगी मिळावी असा अर्ज विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी न्यायालयात दाखल केला होता त्यावर युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी गुंतवणूकदारांची गुंतवणूक संरक्षित होण्यासाठी सर्व वस्तूंची विक्री करून ती रक्कम न्यायालयात जमा करणं ठेवीदारांच्या हिताचं आहे असं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं हा युक्तिवाद मान्य करून एकूण चाळीस लाख रुपये किमतीच्या सर्व वस्तू सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी हेमंत निकम आणि पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा यांनी परस्पर सहकार्यानं तसंच समन्वयानं जाहीर लिलावाद्वारे विक्री करून आलेली रक्कम न्यायालयात जमा करावी आणि तसा अहवाल लवकरात लवकर द्यावा असा आदेश पारित केला या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष नावकर तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी हे काम पाहत आहेत